सिंगल मिनिस्टर जनता दरबार घेतलेनी पयली स्टार्ट करतासना असे म्हटले की आम्ही केबलचे काम चालू केलेले असा आता दिवाळी जाऊन आम्ही रस्त्याचे काम हातीन घेतले म्हणून त्यांना अहो अक्के म्हापशेकरांना खबर आहे म्हापशेबद्दल उलयता तर गेली 2013 पासून आज 2023 पासून 10 वर्षा झाली म्हापशा शहराची दुर्दशा अशी झालेली असा की निलेश काब्रालान तेजेर पांघरून घातले आणि एका वर्षाचे उलयलो तो पण आता हांव म्हापशेच्या आमदाराक एक मोठा प्रश्न करता तू जे इस्कॉलांत शिकला सेंट ब्रुटोन ते ल्हान ल्हान भुरगे मरे स्कुटरीन बापूय त्यांचे व्हरता त्या रस्त्याची परिस्थिती वचून तू पळय जे स्कुलांत तू शिकला त्या स्कुलाच्या भुरग्यांक तू रस्तो बरो सारखो करून दिवं शकना इतकी वर्सां जाली आमी पळयता आमी प्रत्येक वॉर्डांतले म्हापशा ते 1 ते 20 नंबर वॉर्ड आसा 2 आजोरान येता बाकीचे 18 म्हापशान येता त्या रस्त्यांची दयनीय अवस्था जाल्लेली आसा हो म्हापशेचो आमदार हे काउन्सिलर जे आहे कांच काम करिना हे दोळ्यासमोर आमकां दिसता तेन्ना आमी प्रत्येक वर्सा म्हणटा मे म्हयन्यान काम करता मे म्हयन्यान काम जाले उपरांत रस्ते काम सोंपता परत मे म्हयन्यान आहा तशी परिस्थिती ऑक्टोबरात तीच परिस्थिती जाता तेन्ना आयज असेंब्ली चालू आसा तेन्ना असेंब्ली चालू आसताना म्हापशेचो आमदार हो म्हापशाक लागून काम करता का आनी कोणाक लागून काम करता हे कळना आयज स्पश्ट सांगता म्हापशे शहराची दुर्दशा अशी जाल्लेली आसा की रस्त्याची चाळण जाल्लेली आसा तुमकां खबर आसतलो खड्डो आसता खड्डो आमी म्हाजे केसावले काडले तकलीवले केस काडले आनी कंप्लीट खड्डो जर केलो आनी एक केस जर उरलो तर आमी त्याला खड्डो म्हणिना पण हो रस्त्याचे तुम्ही म्हाका सांगात एक रस्तो बरो आहे म्हापशान तेन्ना हे अख्ख्या म्हापशान आणि अख्ख्या गोयकाराकडे सांगता हे विधानसभेन जे बसलेले आसात न्हू आयज पीडब्ल्यूडी मिनिस्टराक एक मेसेज दिता आमी तुझे रस्ते केन्ना सारखे जातले आणि गोयचो सीएम सांगता रस्त्यार एकू खड्डो उरचो ना म्हणटा न्हू तेणी नायत असेंब्ली सोपना फुडें आयतार शेनवार आयतार येऊन पळोवपाची आणि म्हापशेकरांची जी परिस्थिती आहा आमच्या पेरंट्साची परिस्थिती आहा ती पळोवपाची आणि तुझो व्ह्यू घेवपाचो आणि आमकां असेंब्ली सांगपाचे तूं केन्ना हे रस्ते तूं म्हापशेकरांची करून दितलो तो रस्त्यार जावं चलता नाजाल्यार आमी गाडयो आपल्या आपापल्यो चलयता ते आमी टॅक्स भरता हेज्या खातीर गाडी आयज आमी विकत घेवंक गेले जाल्यार रोड टॅक्स भरता हो आमचो रोड टॅक्स हो जो जी परिस्थिती आसा पळय रस्त्यांची तो रोड टॅक्स दर वर्सा टॅक्स वाडोवपाचें काम गव्हर्मेंट करता फेसिलिटी आमकां परत कांय गावना फुटपाथ म्हापशान ना रस्त्याची परिस्थिती ही लोकांनी चलून वयपाचें म्हणून खंय अशी जेन्ना ह्या म्हाका दिसता ह्या रस्त्याक 6-7 म्हयने पासून जावंक नासतले हो रस्तो डामार घातल्या आनी परिस्थिती अशी आहा की एक फूट भर पांय भितर वयतात आणि हे हांगाच न्हू आतां हांगा म्हापशान सुवेरेज प्लांटाचे काम सुरू जाल्ले 9 वर्सां पयली ते अजून काम सगळ्यांक बाद पडला कित्याक ते सिस्टम तेंची सारखी ना खड्डे सगळे केले सगळी कडेन ते तशेंच अजूनय व्हांवन येता उदीक तितून तशेंच आतां इलेक्ट्रिसिटीचे काम घेतला हे इलेक्ट्रिसिटीचे अंडरग्राउंड केबलिंगाचे काम घेतला ते रिस्टोरेशन करूंक ना सो लोकांक अशेंच फटोवपाचे आमी तुमकां फेसिलिटी दिता हे दिता ते दिता करून व्हडली व्हडली स्वप्नां दाखोवपाची फक्त आणि लास्टाक फोंडान खड्ड्यान घालपाचे फक्त लोकांक ह्या शिवाय आनीक कांयच ह्या गव्हर्मेंटाक जायना आमचो चीफ मिनिस्टर आसूं एमएलए आसूं नाल्यार मिनिस्टर पीडब्ल्यूडीचो आसूं
जर हे रस्ते सारखे असले जाल्यार जनता दर्दभार घेवपाची गरजूच ना. हे रस्तेच तुम्ही सारखे करिना मागीर जेव्हा बोबो मारता लोकांची त्यांना जनता दरबाराचे नाटक सुरू करता. त्यावेळी लोकांक सांगता जागृत जायात हे पळयात आता खूप वर्षा झाली आम्ही ह्याच खड्ड्यान पडटा आणि खंयच्याच मिनिस्टराचे बायल भुरगी फॅमिली ना जाव पण ह्या परिस्थितीन ती काय रावना. सो आमकां जर हेतूनसून भायर सरूंक जाय जाल्यार विचार करचो पडटलो. आता टिफिनचे चर्चा म्हणून त्यांच्यानी एक प्रोग्राम काढलो आणि सगळीकडे ते मतदारसंघात वचून चर्चा केली. त्या चर्चेन त्यांना कोणीच सांगले ना की बाबा तुमचे जे एकूय खड्डो दिसचो ना, जो सीएमचे उतार असले पण एकूय खड्डो दिसचो ना, त्याचे ते काम अधुरे उरला आणि 7 महिन्यांनी जे पॉलिश मारून पण परत तुम्ही 7 महिन्यांनी हेवणे घातल्या, त्याचा परिणाम कोणाक भोगचो पडटलो? तो हर हर घर जल म्हणजे आमकां उपाशी उडयली नदी त्याच वर्सा विकली. म्हणजे ज्या ज्या वर्सा सीएम घोषणा करता, ज्या ज्या वर्सा सीएम ने किती तरी काढता, त्या वर्सा गोवाक एका एका वाटेन विकीत चालल्या. ते म्हणजे ह्यो असलो सीएम, खोटोळ्ळो सीएम, खोट्या ह्याच्या वृत्तीचो सीएम जो खुर्चेर बसला, त्याका पहिली सकल देवपाची गरज असा. आणि ह्या गावांसून हांव येयल्ली मनीस, गावान भोवली मनीस, हांव जाणा जनता आयज कितें म्हणटा ती. आणि थोड्यात ह्या आता दिसांनी कळटले सीएमची जागा खंय आसा ती. खोटोळ्ळ्यान भरलेले दिसतले, कोयवटी वचात कोयवटी खड्डे पडलेले, म्हापशा वचात म्हापशा खड्डे पडलेले. हो जो सीएम आमचा तो सांगतालो आमकां तुका एकूय खड्डो दिसचो पडचो ना म्हणून. हांव ताका चॅलेंज दिता तुमच्या सगळ्याच्या वतीन, म्हापशेकऱ्या वतीन, बाजेसकऱ्याच्या वतीन, की आयज तेणी हांगा म्हापशा येवचे आणि जे कितें खड्डे पडलेले आहा पळय त्या खड्ड्यान नेली उडकी मारची. हांगा एक सकाळी कोण तरी पडलो आहा, त्याचे हॅल्मेट हांगा पडलेले आहा. हे चल्लां कितें? हे सरकार आसा काय ना? मेल्ले आहा सरकार हे? हांगा जाल्यार आमदार कितें करतात? आमदार खरं त्याच्या उदकान येवन कट्टी म्हणून नाक जिवून दिवपाक जाय हांगा. कसले सरकार हे? थोडे आमदार असे असा पळय त्यांचे डायरेक्ट कनेक्शन देवाकडे आ, ते देवाकडे उलोवून सगळे काम करू शकता. पण त्याच आमदारांक विचारूंक सोदता हांव, जेन्ना तुम्ही देवाकडे उलोवपाक इतके तुमच्याकडे ताकद असा, तुमचे तुमच्या सरकाराकडे उलोवपाक तुमच्याकडे काय हे ना, ताकद ना? त्या तुमच्या सरकाराकडे उलोवपाक तुमचे कनेक्शन काय ना? देवाकडे कनेक्शन आहे, पण समोरचो मनीस त्यावर कनेक्शन ना. असेंब्लीन तुम्ही पळयतले आता आमचे थोडे आमदार, थोडे जे आमदार असेंब्लीन गेल्लेले आहात ते आपले गाडयेचे लोनाक आणि पैसे दिवचे मागता, आपल्या पेट्रोलाक आणि पैसे दिवचे म्हणून मागता, आणि जो मनीस सॅलरी आणि दिवपी म्हणून मागता. पण जे गरीब आमचे जे गोयचे जनता आहा त्यांचे कुस्तार हे जे सगळे पैसे मागता पळय, त्यांना असे मारपाक हांगा उडयलेले आसा. तो पळय ह्यो गोयकार, ह्यो जो हॅल्मेटान पडलेलो आहा पळय गोयकार, तेजे तुम्ही मरण घेतलेले असा. आणि हे मरण असे एक असे न्हू, तुम्ही गोय जेव्हा पासून सरकार येलेले आहात, तुम्ही राईट फ्रॉम काणकोण ते पळयता तुम्ही पेडण्या पताजे पर्यंत सगळे हायवे पळयात तुम्ही, सगळे हायवे इतके बुरशे यांच्यानी बांधलेले असा, असे दिसता की एसएल वर्ल्डान येलेले कडे दिसता. राईट बाबडो, कितकी म्हारग गाडी घेऊन वाचत झाला तुम्ही, ती गाडी रस्ते असे आहा पळय की तू झड झेल्लेल्या पासून वयता आख्या रस्त्यार, आणि तो मनीस केन्ना उसळून भायर पडत पळय ती गॅरंटी ना. असले रस्ते जे बांधलेले असा तुम्ही, तुमकां म्हणजे इतके तुम्ही आणले झालेले आहात की तुमच्या लोकांचे कांयच पडलेले ना. जो बाबडो बापूय सकाळी बाबडो भुरग्याक घेऊन स्कुलाक वयता तो परत घरा पावता हेची गॅरंटी ना. हे जसे चल्ला ते जे ऍडमिशन त्या प्रमाणे बायक गेले जाल्यार तो परत भायर येऊन उसळो खंय पडटा हेची गॅरंटी ना. म्हणजे कितकेशे ऍक्सिडेंट जायत जा तुम्ही पळयलेले आसा. तर सगळे हे सरकार फक्त करप्शनाचे सरकार झाले हे तुमच्या दोळ्या समोर दिसता. आणि गोयकारान म्हाका दिसता हेजेर गोयकार सोसपाक गोयकार कापासता जा पळय की इतकी जाल्लेली आहा, त्यांनी आता हे भयात करून आवाज करपाक चालू करूंक जाय. खड्ड्यांचो प्रोग्राम हे करपाक कितें पयली थोड्या कडेन केबलां घातलेली आसा आनी पोट त्यांच्या रोखडेच हे करू ना, खड्डे भरूं ना. ते कितलेच लोक हांगा इंजरी जावन हॉस्पिटलांत पावल्ले आसा. लोकांक आयज पयली हे करचे पडटा की आमकां फोन करून आपली भुरगीं पावली इस्कॉलान काय ना ती त्या खड्ड्या खातीर. हितून स्कुटरीन गेली ती पडटा डायरेक्ट स्कूल हांगा पावना, कॉलेजीन हितून पावना, ती पडटा जीएमसीन पावता. त्याची आमी आयच्यान केल्या एक 20 मतदारसंघां अशाच खड्ड्यांचो प्रोग्राम करतलो आनी लोकांक अवेरनेस करतलो लोकांक.